नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत। कासाळगंगा फाउंडेशन तर्फे आरोग्याचा जागर आता होतो आहे। आपल्या समवेत आयुर्वेदाचार्य वैद्य विक्रांत जाधव हे आहेत। हवामान बदलतंय तसं घरटी पेशंट तयार व्हायला लागलेले आहेत। सर्दी पडसे खोकला ताप अशा विविध आजारांचे रुग्ण आपल्याला घरोघर तयार झालेले दिसतात। अशा परिस्थितीमध्ये आरोग्याची नेमकी काय काळजी घ्यायची याबद्दलचं मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य विक्रांत जाधव यांना विनंती केली की आपण आम्हा महुतकरांशी संवाद साधावा। वैद्य विक्रांत जाधव यांनी त्यासाठी अनुमती दिली आणि त्यानुसार हा आपला संवाद होतो आहे। वैद्य विक्रांत जाधव हे ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहेत। आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाचा जो पहिला प्रयोग केला गेला या कुपोषण निर्मूलनाच्या प्रयोगाचं यशस्वी गाथा ही वैद्य विक्रांत जाधव यांनी करून दाखवली आणि त्याचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्र सरकारने कुपोषण निर्मूलनाचा हा नाशिक पॅटर्न स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर केलेली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गुजरातला लागून असलेल्या सुरगाणा या आदिवासी भागामध्ये आदिवासींचा उपचारावरील विश्वास मृत्यूच्या कारणास्तव उडत चाललेला होता। अशा काळामध्ये आदिवासी आणि आयुर्वेद हे जवळचं नातं लक्षात घेऊन वैद्य विक्रांत जाधव यांनी आदिवासींसाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुश्रुषेची हमी घेतली आणि तशी सेवा पुरवली। त्यास चांगला प्रतिसाद मिळाला। जवळपास एक महिन्यामध्ये 1000 अधिक आदिवासी बांधवांच्यावरती वैद्य विक्रांत जाधव यांनी इलाज केलेले आहेत। ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं आहे की आपणाला नेमके वैद्य विक्रांत जाधव कोण आहेत हे माहिती व्हावं आणि महुतकरांशी सुसंवाद साधत असताना एक आपलेपणाचा भाव आपल्यामध्ये जागला जावा यासाठी आता वैद्य विक्रांत जाधव सरांची मी परिचय करून दिलेला आहे। या संवादामध्ये वैद्य विक्रांत जाधव सर आपणाला आरोग्याच्या काळजीविषयी सांगतीलच आणि त्यानंतर साधारणपणे 1 तासाभरानंतर आपण प्रश्नोत्तर करणार आहोत। ज्यांना कोणाला आरोग्यविषयक प्रश्न आहेत ते प्रश्न विचारण्यासाठी हात उंच करावा अथवा आपल्या झूमच्या याच्यावरती जे खाली सिम्बॉल येतो आहे हाताचा तो जरी उंच केला तरी आपल्याला अनम्यूट करून आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल। मी आता वैद्य विक्रांत जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। धन्यवाद। सर्वप्रथम कासाळगंगा फाउंडेशन महुत यांचं मी आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीने पुढाकार घेतला। मुळातच कासाळगंगा फाउंडेशन ह्या महुतकरांसाठी समर्पित झालेली एक फाउंडेशन आहे की जे मी ऐकलं आहे की जिकडे पाण्याची समस्या इतर समस्या याच्याविषयी खूप चांगल्या पद्धतीने कासाळगंगा फाउंडेशनने स्वतःला समर्पित करून महुतकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने कसं होईल याचा विचार केलेला आहे। आजचा योगायोग असा आहे की आज गांधीजींची पुण्यतिथी आणि त्यावेळेला गांधीजी असं म्हणत की तुम्हाला देश बघायचा असेल तर गावाकडे जा। गावाकडचं जाण्याचा उद्देश आत्ताच महाजनांनी सांगितलं की ज्यावेळेला 2 उपक्रम हे प्रकल्प करताना त्यावेळेला गावाशी खूप जवळचा संबंध आला पण कोविडचा संबंध आणखी वेगळा होता। कोविडच्या पहिल्या लाटामध्ये असं झालं की त्यावेळेला शहरी लोकांमध्ये की कोविडबद्दलची प्रचंड भीती आणि गावाकडच्या लोकांमध्ये भीती नव्हती। त्याचं कारण वेगळं असेल, शुद्ध हवा, गरम आहार, असं विविध पद्धतीने घेतला जाणारा आहार, पण त्यावेळेला शहरामध्ये येताना शहरामधल्या व्यक्तींना मात्र त्याचं भय होतं आणि ते गावाकडची मंडळी मग म्हणायची की कुठे आहे कोविड, कुठे आहे कोरोना। म्हणजे ते कदाचित त्या काळात सुद्धा आपल्या शेतावरती असताना ते मास्क लावत नसत, पण ती परिस्थिती नंतर बदलली। ती का बदलली याचं पण उत्तर देतो। हे थोडक्यात हे सांगण्याचं कारण आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शहरापासून होण्यापेक्षा गावापासून शहराकडे होणं आवश्यक आहे की ज्या वेळेला आरोग्याच्या दृष्टीने गाव हे मॉडेल बघितलं जातं, कारण गावामध्ये आपल्याकडे मॉडेल असतं शहरापेक्षा। शहरी भागांमध्ये असंख्य ठिकाणाहून येतात आणि त्यावेळेला ज्याला एक कॉस्मोपॉलिटन नावाचा शब्द आहे की ज्यावेळेला कॉस्मोपॉलिटन कल्चर होतं आणि त्या कल्चरचं
त्या ते कल्चर अडॉप्ट करतो आपण ते कल्चर, पण हे कल्चर गावाकडचं कल्चर हे खूप छान कल्चर आहे की ज्या वेळेला गावामध्ये एकच मसाला असतो त्यावेळेला गावामध्ये विविध पद्धतीच्या भाज्या एकच त्यांच्याकडच्या उगवणाऱ्या त्यांच्या देशाची त्यांच्या त्या ऋतुमानाप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या, पण त्याच गावामध्ये नंतर अचानकपणे मोठ्या प्रमाणात कोविडची साथ लागली आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज कोविडने गाव किंवा काही बदललेलं नाही, ठीक आहे 4 दिवसात कोविड बरा होतो आहे, 5 दिवसात कोविड बरा होतो आहे, पण तो बरा होत असताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची भीती परत येते की नाकातून पाणी वाहणं आणि मुळात म्हणजे कोविड पॉझिटिव्ह असणं, तुम्हाला लक्षणं नाही आहेत ही गोष्ट अनेकांना म्हणजे शहरांमध्ये सुद्धा असं झालं आहे की अनेकांना लक्षणं काहीच नाही आहेत कुठेतरी थोडासा ताप आला अंगामध्ये भरून आलं आणि भरून आल्यानंतर नाक पाहिलं मग त्यावेळेला RT-PCR केली, RT-PCR हल्ली तर रॅट पण करतात, ती ताबडतोब पॉझिटिव्ह आली आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर गेले 2 वर्ष आपण तर कोविडमध्येच आहोत, आपण तर कोविडच्याच याच्यामध्ये आहोत, सगळं वाचतोय सगळं बघतोय, त्याच वेळेला या कोविडने या कोविडचा मनावरती तर परिणाम होतो ही गोष्ट कधी कधी अक्षरशः आपण म्हणतो ना गमतीने म्हणतो की आपण या आपण जन्माला आलेलो आहोत 2020-2021 हे वर्ष आपल्या आयुष्यात आहेत आणि या आयुष्यात कोविड आहे मग कोविडची अनुभूती का घेऊ नये असं गमतीने म्हटलं जातं, पण ते भय मात्र आहे. तर हे भय ॲक्च्युली आज हा जागर केवळ तेवढ्याचसाठी आहे की हे भय निघालं पाहिजे.